नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 5वीची मुंग्यांच्या जगात या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। यातील पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला आहे, कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते। आपण वाचन केलेलं आहे, त्यानुसार कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते। याचं उत्तर आहे, मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते। दुसरा आहे, मुंग्या गंधकण केव्हा सोडतात। याचं उत्तर आहे, अन्नाचा साठा सापडल्यावर, वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर इतर मुंग्यांना संदेश म्हणून मुंग्या गंधकण सोडतात। नंतर तिसरा आहे, मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात। तत्पर म्हणजे तयार असतात। याचं उत्तर आहे, मुंग्या स्वतःचे आणि वसाहतीचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात। पुढचा प्रश्न आहे, मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे रक्षण कसे करतात। याचं उत्तर आहे, स्वतःचे आणि वसाहतीचे रक्षण करण्यासाठी मुंग्या कडकडून चाव्या घेतात। काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट अंमलाचा फवारा शत्रूवर सोडतात। या पद्धतीने मुंग्या स्वतःचे आणि वसाहतीचे रक्षण करतात। पुढचा एक प्रश्न आहे की वाक्यात उपयोग करा। या ठिकाणी काही शब्द समूह आहेत, त्यांचे वाक्यात उपयोग करायचे आहेत। माग काढणे, पहिला आहे माग काढणे। माग काढणे या वाक्याचा उपयोग बघा। या पद्धत या ठिकाणी उदाहरण दाखल दिलेलं आहे, तुम्ही याच पद्धतीने अजूनही वेगवेगळ्या वाक्यांमध्ये त्याचा उपयोग करू शकतात। तुम्ही त्याचा सराव करायचा आहे। पोलीस चोराचा माग काढत त्याच्या घरी पोहोचले। सावध करणे, गावात चोर शिरल्याचे ऐकताच सरपंचांनी गावकऱ्यांना सावध केले। या पद्धतीने वाक्यात उपयोग केलेला आहे, तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता। फवारा सोडणे, दीपाने बटन दाबताच नळीतून पाण्याचा फवारा सुटला। तत्पर असणे म्हणजे तयार असणे। शिवा सगळ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो। पळ काढणे म्हणजे पळून जाणे। पोलिसांना पाहून चोरांनी पळ काढला। दाह होणे, त्रास होणे। चटकल्याने सीमाच्या हाताला दाह होत होता। हनून पाडणे, नदीवर आंघोळ करायला जायचा बेत आईने हनून पाडला। माणसाला दश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते। त्याच्या दशाचा माणसावर काय परिणाम होतो। पुन्हा प्रश्न वाचतो मी, माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते। त्यांच्या दंशाचा माणसांवर काय परिणाम होतो। तुम्हालाही माहीत असतील, त्या पद्धतीने आपण कीटक लिहू शकतो। या ठिकाणी उदाहरणादाखल दिलेले आहेत, माणसाला दंश करणारे इतर कीटक मच्छर किंवा डास, विंचू, खेकडा इत्यादी आहेत। डासाच्या दंशाने फोड येतो, चुळचुळ होते। विंचू खेकडा चावल्याने वेदना होतात। अन्न साखळी म्हणजे काय। अन्न साखळी, प्राणी अन्नांसाठी एकमेकांवर अवलंबून असतात। एक प्राणी दुसऱ्याला खाऊन आपले पोट भरत असतो, यास अन्न साखळी असे म्हणतात। आपण यासाठी एक उदाहरण बघूया। बघा, या ठिकाणी गवत हे प्राथमिक अन्न आहे। नाकतोडा गवत खातो, बेडूक नाकतोड्याला खातो, साप बेडकाला खातो, गरुड पक्षी सापाला खातो आणि गरुड पक्षी मेल्यानंतर त्याचं विघटन होऊन जमिनीत विघटन होतं आणि ते गवत उगवण्यास पोषक असतं।
या ठिकाणी अन्न साखळी पूर्ण होते, म्हणजेच एक प्राणी अन्नासाठी एकमेकावर अवलंबून असतात, यालाच अन्न साखळी असे म्हटले जाते। मुंग्यांप्रमाणे अन्न साठा करणारे आणि अन्न साठा न करणारे कीटक प्राणी कोणती यांची नावे लिहा। ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून माहिती मिळवा, यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती मिळवायची आहे। या ठिकाणी उदाहरणादाखल काही कीटक दिलेले आहेत। अन्न साठा करणारे कीटक मुंगी, मधमाशी, मुंग्या आपण बघितल्यात आहेत पाठामध्ये, त्याचप्रमाणे मधमाशी, मधमाशीचं पोळही तुम्ही पाहिलं असेल, यामध्ये मधमाशा अन्नाचा साठा करून ठेवतात। अन्न साठा न करणारे कीटक माशा, म्हणजे आपल्या घरात जी माशी असते ती अन्नसाठा करत नाही, धुरळ अन्नसाठा करत नाही। अन्नसाठा करून ठेवणारे प्राणी माणूस, माणूस हा आपला अन्नाचा साठा करून ठेवतो, त्याचप्रमाणे माकड हे सुद्धा अन्नाचा साठा करून ठेवतात। अन्न साठा न करणारे प्राणी वाघ, हत्ती यासारखे प्राणी अन्न साठा करून ठेवत नाही। या पद्धतीने आपण प्रश्न पाहिले, मुंग्यांचे कोणकोणते गुण तुम्हाला आवडले ते लिहा। या पाठामध्ये आपल्याला मुंग्यांचे वेगवेगळे गुण पाहायला मिळाले, त्यामध्ये सतत उद्योगी राहणे, कष्टाळूपणा, शिस्तप्रियता, हुशारी इत्यादी गुण आपल्याला आवडलेच असतील।